हेलो डियर स्टूडेंट्स, आपण प्रीवियस लेक्चर मध्ये इवोल्यूशन हा टॉपिक स्टार्ट केला होता, हेरिडिटी आणि इवोल्यूशन क्लास 10 चा सायन्स पार्ट सेकंड मध्ये. फाईन, प्रीवियस काही लेक्चर मध्ये आपण जे काही ट्रान्सक्रिप्शन असेल, ट्रान्सलेशन असेल, ह्या सगळ्या प्रोसेस अगदी डिटेल मध्ये बघितलेलं आहे. सो ह्या लेक्चर मध्ये आपण इवोल्यूशन बघणार आहोत. फाईन बेटा, आणि इवोल्यूशन ह्या सेक्शन मध्ये आपण पहिल्यांदा फॉर्मेशन ऑफ अर्थ आणि त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल ऑन अर्थ हे दोन पॉइंट अगदी क्लिअर करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. क्लिअर बेटा? फाईन. कारण जी काही उत्क्रांती झाली आहे, म्हणजे पृथ्वीवर सगळ्यात पहिली सेल कशी बनली आणि हळूहळू त्याच्यानंतर वेगवेगळे प्लांट कसे बनले, त्याच्यानंतर वेगवेगळे अॅनिमल कसे बनले त्या सेलपासनं, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. यालाच तर आपण इव्होल्युशन म्हणतो. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न हाऊ फर्स्ट सेल वॉज फॉर्म्ड ऑन अर्थ. त्याच्या अगोदर आपण बघूया, हा जो काही पहिला पॉइंट आहे फॉर्मेशन ऑफ अर्थ, लक्षात आलंय आपल्या सिलॅबसला तो आहे, फार डिटेल नाही, बट जस्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की पृथ्वी कधी बनली आणि कशी बनली. लक्षात आलंय? सो बघा, सुरुवातीला असं सांगितलं जातं की एक खूप मोठा, एक त्याला आपण म्हणू शकतो एक क्लेस्टल बॉडी होती, किंवा युनिव्हर्समध्ये एक खूप मोठा एक असा गोळा होता, त्याला आपण नेबुलाय म्हणू बेटा, नेबुलाय. क्लिअर? हा जो काही नेब्युला आहे, हा वेगवेगळे जे काही मॅटर वगैरे असतात, वेगवेगळे जे काही गॅसेस वगैरे असतात, त्याच्यापासून बनलेला होता आणि याच्यामध्ये कंटिन्यू रिॲक्शन चालायच्या. मग त्या कंटिन्यू केमिकल रिॲक्शन्समध्ये काय झालं तर हीट तयार झाली आणि ही हीट एवढी प्रचंड होती की ह्या नेब्युलायमध्ये एक्सप्लोड झाला, त्याला आपण बिग बँग म्हणतो बेटा. काय म्हणतो? बिग बँग. लक्षात आलंय? आणि त्या बिग बँगमुळं काय झालं, हा नेब्युलाय तुटला, फुटला आणि त्याच्यापासून खूप सारे छोटे 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 असे मॉलिक्युल्स पडले. हे जे काही सगळे सगळे जे काही मोठमोठाले याचे जे काही पार्ट्स आहेत, यांच्यापासून काय बनले बेटा, तर सोलार सिस्टम बनली. काय बनली? सोलार सिस्टम. आणि सोलार सिस्टममध्ये जे काही वेगवेगळे प्लॅनेट्स असतात, हे प्लॅनेट्स हे बनले. क्लिअर बेटा? आणि त्याच्यापैकीचेच काही प्लॅनेट्स हे, काही प्लॅनेट्स म्हणण्यापेक्षा त्याच्यापैकीचेच एक जी काही आहे ही आपली अर्थ आहे. म्हणजे काय झालं, तर एक सुरुवातीला नेबुलाय होतं, त्या नेबुलायमध्ये एक स्फोट झाला, एक एक्सप्लोजन म्हणू आपण याला. दिस इज नथिंग बट व्हॉट? एक्सप्लोजन. लक्षात आलंय? स्फोट ज्याला आपण म्हणतो, त्या स्फोटला नाव काय दिलं बेटा? बिग बँग. त्या बिग बँगमुळे काय झालं, तर ह्या याच्यामध्ये स्फोट झाल्यानंतर छोटे छोटेसे याचे तुकडे पडले आणि हे छोटे छोटेसे तुकडे दुसरं तिसरं काही नसून काय असणार बेटा? प्लॅनेट्स असणार आहे. व्हॉट दीज आर? यांना आपण काय म्हणू बेटा? प्लॅनेट्स. आणि हे जे काही प्लॅनेट्स आहे एकत्रित येऊन काय बनवतील? सोलार सिस्टम. आणि सोलार सिस्टममध्ये एक जो काही प्लॅनेट आहे तो आपला अर्थही असणार आहे. क्लिअर बेटा? फाईन. सो अशी आपली अर्थ बनली. अर्थ कधी बनली? तर जवळपास 4.5 बिलियन इयर्स अगो. सो नीट लक्षात घ्या, अर्थ वॉज फॉर्म्ड हाऊ मेनी इयर्स अगो? अर्थ वॉज फॉर्म्ड 4.5 बिलियन इयर्स अगो. 4.5 बिलियन इयर्स अगो. क्लिअर बेटा? फाईन. हे झालं अर्थचं फॉर्मेशन. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची की अर्थवर फर्स्ट सेल कशी बनली होते. त्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी कळणं गरजेचं आहे. बघा, जी काही अर्ली अर्थ होते, अर्ली अर्थ, अर्ली अर्थ म्हणजे जेव्हा नव्याने पृथ्वी बनली होती त्याला आपण अर्ली अर्थ म्हणू. अर्ली अर्थ, ह्या अर्ली अर्थवर जे काही ॲटमॉस्फेरिक कंडिशन होते, अर्ली अर्थवर जे काही ॲटमॉस्फेरिक कंडिशन होती बेटा, म्हणजे पृथ्वी जेव्हा बनली होती तेव्हा नेमकी त्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये काय कंडिशन होती ते आपल्याला बघायचं आहे. ॲटमॉस्फेरिक कंडिशन. सो ॲटमॉस्फेरिक कंडिशनमध्ये एक गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही लहान स्टँडर्डमध्ये म्हणजे 8, 9, 10 असताना तुम्ही शिकला असाल की पृथ्वी ही एक जेव्हा नव्याने बनली होती त्यावेळेस एक त्याला आपण म्हणू शकतो खूप जास्तीचे त्याच्यावर त्याच्यामध्ये हीट होते. सो पहिली जी काही कंडिशन आहे, काय कंडिशन आहे अर्ली ॲटमॉस्फेरिक कंडिशनमध्ये? हाय टेम्परेचर. म्हणजे पृथ्वी जेव्हा बनली होती तेव्हा टेम्परेचर कसं होतं बेटा? एकदम हाय होतं. लक्षात आलंय? दुसरी महत्वाची गोष्ट, कंटिन्युअस होलकॅनिक इरप्शन्स व्हायचे बेटा. कंटिन्युअस होलकॅनिक इरप्शन्स. होलकॅनिक इरप्शन्स, होलकॅना आपण होलकॅनो याला काय म्हणतो बेटा? ज्वालामुखी. फाईन.
चंद्रमुखीची बहीण असं नाही, ठीक आहे. कंटिन्युअस होलकॅनिक इरप्शन्स व्हायचे. क्लिअर बेटा? फाईन. म्हणजे सतत लावा बाहेर यायचा. क्लिअर? त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आणखी एक व्हायची की कंटिन्युअस लाइटनिंग चालायची. म्हणजे आता हल्ली आपण बघतो की पावसाळ्यामध्ये वगैरे कुठं काय विजेचा कडकडाट होतो, बट अर्ली ॲटमॉस्फेरिक कंडिशनमध्ये कंटिन्युअस लाइटनिंग व्हायचे. म्हणजे कंटिन्युअस विजेचा कडकडाट असायचा. कंटिन्युअस लाइटनिंग, कंटिन्युअस लाइटनिंग. लक्षात आलंय? आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची. आणखी काय होतं? ॲटमॉस्फेरिक गॅसेस कुठले कुठले होते? म्हणजे पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या, सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज अर्थ आणि अर्थच्या सराउंडिंगला ॲटमॉस्फिअर आहे. लक्षात आलं काय? अर्थच्या सराउंडिंगला बेटा ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर का आहे अर्थच्या सराउंडिंगला? कारण हे जे काही गॅसेसचे मॉलिक्युल्स आहे हे ग्रॅव्हिटीमुळं इथं होल्ड करून ठेवलेलं आहे. म्हणून पृथ्वीच्या सराउंडिंगला काय असतं बेटा? ॲटमॉस्फिअर. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळे काय असतात बेटा? गॅसेस असतात. गॅसेस. लक्षात आलंय? मग जे काही ॲटमॉस्फेरिक गॅसेस होते, ॲटमॉस्फेरिक गॅसेस जे काही होते, या ॲटमॉस्फेरिक गॅसेसपैकी कुठले गॅसेस होते हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. नीट लक्षात घ्या. जसं मिथेन असेल CH4, कारण कंटिन्यू होलकॅनिक इरप्शन्स व्हायचं, लावा बाहेर यायचं, आणि त्या लावामधून कुठला गॅस बाहेर यायचा बेटा? मिथेन असेल, अमोनिया असेल. लक्षात आलं? फाईन. त्याच्यानंतर नायट्रोजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल. लक्षात आलं? हे सगळे गॅसेस होते. तुम्हाला इथं ऑक्सिजन दिसत नाही आहे, सो ऑक्सिजन ॲब्सेंट होता. आलं लक्षात आलं का? ऑक्सिजन, O2 ज्याला आपण म्हणतो, ऑक्सिजन वॉज ॲब्सेंट. क्लिअर बेटा? फाईन. सो एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या. काय बघितलं आपण? पृथ्वी कशी बनली? तर नेबुलायपासून बनली. जो स्फोट झाला त्याला आपण बिग बँग म्हणलं. त्याच्यापासून सगळी सोलर सिस्टम आणि आपली अर्थही बनली. कधी? तर 4.5 बिलियन इयर्स ॲगो. क्लिअर बेटा? त्याच्यानंतर अर्ली अर्थ जी काही होती, पहिल्यांदा जी काही पृथ्वी बनली होती बेटा, त्या पृथ्वीवर कुठल्या कुठल्या कंडिशन्स होत्या, ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स काय होत्या ते आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा मी सांगितलं टेम्परेचर हाय होतं. त्याच्यानंतर कंटिन्युअस व्हॉल्केनिक इरप्शन्स, लावा बाहेर यायचं कंटिन्यू. लक्षात आलं? त्याच्यानंतर कंटिन्युअस लाइटनिंग, विजेचा कडकडाट व्हायचा, आणि ॲटमॉस्फेअरमध्ये कुठले गॅसेस आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण हेच सगळे गोष्टी आहेत पृथ्वीवर, तर ह्याच गोष्टी होत्या. म्हणजे काय? तर ह्या सगळ्या गोष्टीपासूनच पहिली सेल, फर्स्ट सेल किंवा फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बनला असेल. आलं लक्षात? आलंय? बघा, खूप तुम्ही क्लास 12th गेल्यानंतर खूप वेगवेगळ्या थेरीज बघणार आहात की पृथ्वीवर लाईफ कशी बनली. बऱ्याचशा काही मायथॉलॉजिकल थेरीज जे काही असतात, म्हणजे जे देवदेवताला धरून दिलेल्या थेरीज आहेत, त्या थेरीच्या म्हणण्यानुसार कुठंतरी आपल्या हिंदू मायथॉलॉजीला जर धरून एखादी थेरी बघितली तर सांगितलं जातं की कुठंतरी ब्रह्मा, विष्णू, महेश हे जे काही देवदेवता आहे त्यांनी पृथ्वीवर लाईफ बनवली किंवा पृथ्वी बनवली, पृथ्वीवर सजीव बनवले. लक्षात आलंय? फाईन. असं आहे. किंवा जे काही ख्रिश्चन मायथॉलॉजिकल जर बघितलं बायबलला धरून, तर गॉडनी लाईफ बनवली असं सांगितलं जातं. किंवा अशा काही थेरीज आहेत जसं आपण कॉस्मोझोईक थेरी म्हणतो. कॉस्मोझोईक थेरीच्या म्हणण्यानुसार काय, तर पृथ्वीवर लाईफ बनलीच नाही, ही लाईफ आली कुठून? आली तर बाहेरच्या प्लॅनेटवरनं आली, बाहेरच्या युनिव्हर्समधनं पृथ्वीवर लाईफ आली आणि ती इथं फ्लरिश झाली असं सांगितलं जातं. बट काही जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत, ओपेरेन अँड हल्डेनचा जो काही एक्सपेरिमेंट आहे, त्यांनी स्पष्ट क्लिअर केलं आहे. त्यांनी जे काही हायपोथेसिस दिलं होतं की पृथ्वीवर जी काही लाईफ आहे ही पृथ्वीवरच बनली, पृथ्वीवर असणाऱ्या मटेरियलपासूनच पृथ्वीवर लाईफ बनलेली आहे, पृथ्वीवर पहिली सेल बनलेली आहे. लक्षात आलंय? आणि तेच जे काही ओपेरेन आणि हल्डेननी जे काही हायपोथेसिस दिलेलं आहे त्या हायपोथेसिसच्या आधारावर मी तुम्हाला पहिली सेल कशी बनली हे सांगणार आहे. क्लिअर? सो पहिली सेल ह्या सगळ्याच गोष्टीपासून बनलेली असणार आहे हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर बेटा? सो बघूया आपण काय काय झालं असेल. सपोज फॉर एक्झाम्पल हे बघा, अर्ली ॲटमॉस्फेरिक कंडिशन जी काही, सपोज फॉर एक्झाम्पल ही आपली अर्थ आहे आणि अर्थच्या ॲटमॉस्फेअरमध्ये गॅसेस आहे, जसं CH4 असेल. लक्षात आलंय? त्याच्यानंतर त्याच्या अगोदर एक तुम्ही थोडस बेसिक आणखी समजून घ्या. हे बघा, परत एकदा सांगतोय मी, जी काही सेल असते किंवा आपण म्हणूया ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ व्हॉट? आर मेड अप ऑफ सेल्स. कशापासून बनलेले बेटा सगळे सजीव? सेलपासून. आणि ही जी काही सेल आहे
सेल बनलेले असते काही गोष्टीपासून. सेल इज मेड अप ऑफ व्हाट? सेल इज मेड अप ऑफ, कशापासून बनलेले असेल सेल? मेड अप ऑफ, मेड अप ऑफ एकतर बनलेले असते प्रोटीन पासून, लिपिड पासून बनलेले असते, लक्षात आलं, काही कार्बोहायड्रेट असतात, कार्बोहायड्रेट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी डिटेलमध्ये थर्ड चॅप्टरमध्ये शिकवणार आहे, ठीक आहे. प्रोटीन काय असतात, लिपिड काय असतात, कार्बोहायड्रेट काय असतात, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. अलग लक्षात आलं का, हे सगळं जे काही गोष्टी आहेत, प्रोटीन असेल, लिपिड असेल, कार्बोहायड्रेट असेल, लक्षात आलं, फॅट म्हणू शकतो आपण त्याला, ह्या सगळ्या जे काही, ह्या जे काही गोष्टी, ह्या सर्व गोष्टी मिळून काय बनत असतं बेटा? तर सेल बनत असते. क्लिअर? त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट मी क्लिअर करेल की हे जे काही सर्व गोष्टी आहे, प्रोटीन असेल, लिपिड असेल, फॅट असेल, ह्या सर्व गोष्टी बनलेल्या असतात कार्बनपासून, हायड्रोजनपासून, ऑक्सिजनपासून, नायट्रोजनपासून, सल्फरपासून, फॉस्फरसपासून, असे वेगवेगळे जे काही एलिमेंट्स असणार आहे यांच्यापासून काय बनलेले सगळे? प्रोटीन्स, लिपिड, कार्बोहायड्रेट बनलेले. हे बेसिक इन्फॉर्मेशन अतिशय महत्त्वाचे आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी. इम्पॉर्टंट बेसिक इन्फॉर्मेशन हे तुम्हाला गरजेचं आहे बेटा समजून घेण्यासाठी. क्लिअर? माहितीचे काय बघितलं आपण? सगळे सजीव कशापासून बनलेले बेटा? सेलपासून. सेल कशापासून बनलेले? प्रोटीन, लिपिड, कार्बोहायड्रेट, आणखी कंपोनंट्स असतात, बट हे मेन कंपोनंट्स आहे, यांच्यापासून सेल बनलेले असते. क्लिअर बेटा? आणि हे जे काही कंपोनंट आहे, हे फायनली कशापासून बनलेले? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस. याचा अर्थ आपली बॉडी कशापासून बनलेली? ह्या सर्व एलिमेंट्सपासून बनलेली. त्यात काही आहे का? प्लांटची बॉडी कशापासून बनलेली? ह्या सर्व एलिमेंट्सपासून बनलेली असणार आहे. क्लिअर? समजतंय बेटा? आलं लक्षात? आलंय? ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असू द्या. आता बघा, हाऊ फर्स्ट सेल वॉज फॉर्म्ड आपण बघूया. हाऊ फर्स्ट सेल वॉज फॉर्म्ड, पृथ्वीवर पहिली सेल कशी बनली ते आपल्याला बघायचं आहे. बघा काय झालं असेल. ही सपोज फॉर एक्झाम्पल अर्थ आहे. मी अर्थला जरा छोटस ड्रॉ करतोय, ठीक आहे बेटा? अर्थ आहे. अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये कुठले कुठले गॅसेस आहे? जसं मिथेन असेल, त्याच्यानंतर अमोनिया असेल, लक्षात आलंय? NH3, NH4, फाईन. त्याच्यानंतर तुम्ही असं लिहू शकता बेटा, जसं नायट्रोजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, लक्षात आलंय? वॉटरही होतं, बट वॉटर, वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये होतं. कुठल्या फॉर्ममध्ये? वॉटर वेपरच्या, वाफेच्या. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की पृथ्वीवर तापमान खूप हाय होतं, आणि खूप हाय तापमान जर असेल, जवळपास 800 ते 1000 डिग्री सेल्सिअस तापमान होतं, लक्षात आलंय? म्हणजे हे जे काही टेम्परेचर आपण ड्रॉ केलेलं आहे, हे किती होतं बेटा? 800 ते जवळपास 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि एवढ्या सगळ्या तापमानावर तुम्हाला माहिती आहे 100 डिग्री सेल्सिअसवर पाणी उकळायला लागतं, आणि 800 ते 1000 डिग्री सेल्सिअस तापमान जर झालं तर ह्या पाण्यापासून काय बनणार बेटा? वाफ बनणार. त्याच्यामुळं सॉरी, जे काही वॉटर होतं कुठल्या फॉर्ममध्ये होतं बेटा? वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये होतं. आता मी तुम्हाला कंटिन्यू काय सांगितलं होतं की हे जे काही मिथेनचे मॉलिक्युल आहे, अमोनियाचे मॉलिक्युल्स आहे, किंवा नायट्रोजन आहे, CO2 आहे, काय होतं? तर सपोज फॉर एक्झाम्पल हा मिथेनचा मॉलिक्युल आहे, CH4. क्लिअर? किंवा याला आपण असं ड्रॉ करू, किती हायड्रोजन असतात बेटा? 4 हायड्रोजन, सेंट्रल लाईक कार्बन प्लेस केलेला आहे. हा मिथेनचा मॉलिक्युल आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, कंटिन्यू हीट होती, व्हॉल्कॅनिक इरप्शन्स व्हायचे, आणि कंटिन्यू लाइटनिंग यायची, विजेचा कंटिन्यू कडकडाट यायचा. व्हॉट दिस इज लाइटनिंग? लाइटनिंग म्हणजे विजेचा कडकडाट. आणि तुम्हाला माहिती आहे विजेच्या कडकडाटामध्ये एनर्जी असते. त्या एनर्जीमुळं काय व्हायचं, हे जे काही गॅसेसचे मॉलिक्युल्स आहेत यांचे जे काही बॉन्ड्स आहेत हे ब्रेक व्हायचे. मग हे बॉन्ड जर ब्रेक जर झाले तर काय बनणार? सगळ्यात महत्त्वाचं, कार्बन वेगळा होणार, हायड्रोजन वेगळा होणार, हायड्रोजन वेगळा होणार, हायड्रोजन वेगळा होणार, हायड्रोजन वेगळा होणार. आलं लक्षात आलं का? जर हे सगळे जर ॲटम्स सेपरेट जर झाले तर असे ॲटम्स हवेमध्ये सेपरेट होतील. जर हा NH4 जर असंच ब्रेक जर झाला मिथेनसारखा, तर नायट्रोजन वेगळा, हायड्रोजन वेगळा, हायड्रोजन वेगळा, हायड्रोजन वेगळा होणार. येस ओ नो? आलं लक्षात आलंय? फाईन. जर CO2 जर असंच ब्रेक जर झाला तर कार्बन वेगळा, ऑक्सिजन वेगळा, ऑक्सिजन वेगळा होणार. येस ओ नो? एक्झॅक्टली. हे अशा सगळ्या गोष्टी होत असतात. नायट्रोजन वेगळा जर झाला तर परत नायट्रोजन, नायट्रोजन, असे ॲटम्स वेगवेगळे होत असतात. पण ज्यावेळेस ही लाइटनिंग थांबायची त्यावेळेस हे जे काही ॲटम्स आहे हे पुन्हा एकत्रित यायचे. काय व्हायचे बेटा? पुन्हा एकत्रित यायचे. लक्षात आलंय? मग पुन्हा एकत्रित येत असताना कोणी कोणासोबतही जाऊ शकतं. सपोज फॉर एक्झाम्पल असंही होऊ शकतं, मी ब्लॅक कलरने ड्रॉ केलतो, हे जे काही नायट्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन हे सोबत होते. पण एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की हा जो काही कार्बन आहे
हा पूर्वी ह्या दोन ऑक्सिजन सोबत होता, बट आता हे सोबत येत असताना त्यांनी एका स्वतःला स्वतःसोबत एक हायड्रोजन पण सोबत घेतला. आणि कुठला ग्रुप फॉर्म केला? सी ओ ओ एच, त्याला आपण कार्बोऑक्झिलिक ग्रुप म्हणतो बेटा. होऊ शकतं, अगोदर कार्बन डायऑक्साइड होता, त्याच्यानंतर होऊ शकतं एकत्रित येत असताना त्यांनी काय केलं, हायड्रोजनला सोबत घेतलं आणि कुठला ग्रुप फॉर्म केला बेटा, कार्बोऑक्झिलिक ग्रुप. याला मी नंतर लिहून देतो वाटलं असतं तुम्हाला. ठीक आहे बेटा, जस्ट अ मिनिट. ओके, कुठला ग्रुप बनवला? सी ओ एच. असंही होऊ शकतं हे जे काही नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन दोन हायड्रोजनला सोबत घेऊ शकतो आणि काय बनवू शकतो, एन एच टू ग्रुप, अमाइन ग्रुप ज्याला आपण म्हणत असतो बेटा. फाईन, होऊ शकतं यांच्यासोबत, ह्या दोन्ही ग्रुपसोबत एखादी कार्बन इंटरॅक्शन करेल. होऊ शकतं एखादा हायड्रोजन ह्या कार्बनसोबत इंटरॅक्शन करायला लागेल, येस ऑर नो. आणि इकडे एखादा वेगळा कुठलाही ग्रुप एकत्रित येऊ शकतो. आ लक्षात आले, म्हणजे हे ग्रुप बनवू शकतात. क्लिअर बेटा? आता मला एक सांगा, हे सर्व लोक जर एकत्रित आले तर हे जे काही सर्व लोक आहेत, फाईन, यांनी काय बनवलं, हे स्ट्रक्चर कशाचं बेटा, अमिनो ऍसिडचं. कशाचं स्ट्रक्चर आहे? अमिनो ऍसिडचं. याचा अर्थ काय? तर होऊ शकतं हे जे काही ॲटम्स आहेत, हे ॲटम्स, वेगवेगळे ॲटम्स एकत्रित आल्यानंतर वेगवेगळे ग्रुप तयार होतील आणि हे वेगवेगळे ग्रुप एकत्रित येऊन, जसं कार्बोक्झिलिक ग्रुप आहे, अमाइन ग्रुप आहे, हायड्रोजन आहे, हे सगळे एकत्रित आल्यानंतर त्यांनी काय बनवलं बेटा, अमिनो ऍसिड. येतं एक लक्षात येतं का? तुम्ही इकडे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सेल जी काही आहे ही बनलेली असते प्रोटीनपासून, लिपिडपासून, कार्बोहायड्रेटपासून. आणि लिपिड, प्रोटीन, कार्बोहायड्रेट कशापासून बनलेले? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, याच्यापैकी सगळ्या गोष्टी इथं आहेत. आलं लक्षात आलं? मी तुम्हाला प्रूफ करून देतो बेटा, अमिनो ऍसिड बनला. असे खूप सारे अमिनो ऍसिड बनले असतील अर्थवर, आणि जर खूप सारे अमिनो ऍसिड एकत्रित आले, सपोज हा अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड, आणखी अमिनो ऍसिड, असे खूप सारे अमिनो ऍसिड जर एकत्रित जर आले, ऑब्व्हियसली पृथ्वीचं वातावरण खूप मोठं आहे, तर एकच अमिनो ऍसिड नसेल बनला, हजारो, करोडो, लाखो, बिलियन्स अमिनो ऍसिड बनले असतील. आणि हे अमिनो ऍसिड्स बेटा एकत्रित आले, कुठं आले? एकत्रित आले. आणि एकत्रित येऊन त्यांनी काय बनवलं? चेन बनवली. सो त्या चेनला आपण काय म्हणतो? चेन ऑफ अमिनो ऍसिड. काय म्हणलं बेटा? चेन ऑफ अमिनो ऍसिड इज कॉल्ड ॲज, काय म्हणू आपण त्या अमिनो ऍसिडच्या चेनला? तर प्रोटीन म्हणू बेटा. काय म्हणू? प्रोटीन. याचा अर्थ पृथ्वीवर प्रोटीन बनू शकतात, पण जसं प्रोटीन बनू शकतात तसं लिपिडही बनले असतील, कार्बोहायड्रेटही बनले असेल, त्याच्यासोबत डीएनए पण बनला असेल आणि आरएनए पण बनला असेल. आलं का लक्षात? आलं का? येस ऑर नो? कारण हे सगळे मॉलिक्युल्स या कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन पासूनच बनलेले असतात. जसं आपण प्रूफ केलं की प्रोटीन बनू शकतात, मग प्रोटीन जसे बनू शकतात तसंच लिपिड, कार्बोहायड्रेट हे बनू शकतील. आणि हे बनले कुठं? तर ॲटमॉस्फिअरमध्ये. अर्थच्या कुठं बनले बेटा? ॲटमॉस्फिअरमध्ये. आलं लक्षात आलं? आणि हे बनण्यासाठी लाखो, करोडो, अब्जावधी वर्ष लागले. आलं का लक्षात? आलं का? फाईन. त्याच्यानंतर काय झालं, नीट लक्षात घ्या, हे जे काही मॉलिक्युल्स हवेमध्ये बनले, हळूहळू काय झालं बेटा, तर पृथ्वीचं जे काही तापमान होतं, कारण पृथ्वी स्वतः भोवती पण फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते. अलग लक्षात आले का? फाईन. सो रिव्होल्युशन अँड रोटेशन त्याला आपण म्हणत असतो बेटा. सो काय झालं, पृथ्वीवरचं तापमान हळूहळू कमी होत गेलं. आता हे जे काही मॉलिक्युल्स आहे, हे जे हवेत बनले होते जे मॉलिक्युल्स आहे, तापमान कमी झाल्यामुळं काय झालं, तर जो काही वॉटर व्हेपर आहे, जे काही पाणी आहे, जे काही बाष्पाच्या फॉर्ममध्ये आहे, जे की कशाच्या फॉर्ममध्ये बेटा, वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये, त्याचे ढग बनले आणि पाऊस पडायला लागला. म्हणजे हे जे काही अमिनो ऍसिड्स वगैरे होते, हे सगळे पावसाच्या पाण्यासोबत खाली आले की नाही आले? एक्झॅक्टली. आणि ते पावसाचं पाणी पृथ्वीवर असणाऱ्या मोठमोठ्या गड्ड्यामध्ये जमा झालं, ते गड्डे म्हणजे समुद्र. आणि समुद्रामध्ये मग हे प्रोटीन, अमिनो ऍसिड्स वगैरे एकत्रित आले. आलं लक्षात आले? आता समुद्राचं पाणी आहे, फाईन, समुद्राच्या पाण्यामध्ये जर प्रोटीन वगैरे जर असेल, पाणी तर स्तब्ध नसतं, ते सतत इकून तिकडे जात असतं, याचा अर्थ काय होऊ शकतो, जर त्या समुद्राच्या पाण्यामध्ये कुठंतरी प्रोटीन बनलेलं असेल, लिपिड बनलेलं असेल, तर हे लोक ढवळून ढवळून एकत्रित येऊ शकतात. आणि हे जर लोक एकत्रित आले तर त्यांच्यापासून काय बनतं बेटा, सेल बनत असते. आलं एक लक्षात आलं का? आपण जे नेहमी म्हणतो की सजीव हे पाण्यात तयार झालेलं आहे, तर ते पाण्यात असेच तयार झालेले बेटा. आलं लक्षात आलं का? म्हणजे सगळे प्रोटीन, डीएनए वगैरे बनले, ते पाण्यात गेले आणि पाण्यामध्ये हे सगळे मॉलिक्युल्स एकत्रित आले. लक्षात आलं? सीशोरला. सीशोर म्हणजे काय? समुद्राच्या कडेला. समुद्राच्या कडेला वाळू असते, तुम्हाला माहिती आहे, सिलिका ज्याला आपण म्हणतो.
मग या सिलिकामुळे काय झालं तर प्रोटीन लिपिड कार्बोहायड्रेट एकत्रित येण्यात मदत झाले आणि हे सगळे लोक जर एकत्रित आले तर त्यांच्यापासून काय बनणार बेटा सेल. म्हणजे अशी पहिली सेल पृथ्वीवर बनली आणि हे जी काही पूर्ण थिअरी मी तुम्हाला सांगितली ही थिअरी दिली होती कुठल्या सायंटिस्टने बेटा तुम्हाला लक्षात घ्यायचंय ओपॅरिन अँड हॅल्डेन. ओपॅरिन अँड हॅल्डेन हॅल्डेन हे दोन सायंटिस्ट आहे यांनी ही थिअरी दिली. ह्या थिअरीनुसार ही जी काही थिअरी आहे मी जे काही सांगितलं तुम्हाला एकदम पॉईंट वाईज तुम्ही लिहून घेऊ शकता बेटा. जस्ट अ मिनिट आपल्याकडे आहे. काय सांगितलं मी तुम्हाला पहिल्यांदा तर सगळ्यात महत्त्वाचं जे की ॲटमॉस्फेरिक गॅसेस होते ॲटमॉस्फेरिक गॅसेस हे ॲटमॉस्फेरिक गॅसेस सेपरेट झाले. ह्या ॲटमॉस्फेरिक गॅसेसपासून वेगवेगळे छोटे छोटेसे अमिनो ॲसिड्स असेल अमिनो ॲसिड्स वगैरे असतील हे अमिनो ॲसिड्स बनले. अमिनो ॲसिड्स एकत्रित आल्यानंतर काय बनलं बेटा प्रोटीन बनले. आणि हे जे काही प्रोटीन आहे हे सी वॉटरमध्ये गेले बेटा. कुठं गेले सी वॉटरमध्ये. प्रोटीनसोबतच तसेच कार्बोहायड्रेट बनले असतील. कोण बनले असेल कार्बोहायड्रेट. आलं लक्षात आलंय कार्बोहायड्रेट सोबत लिपिड बनले असतील. आलं लक्षात आलंय. आणि सगळे लोक जे काही आहे हे सी वॉटरमध्ये होते. कुठं होते बेटा कुठं असणार आहे सी वॉटरमध्ये. क्लिअर सी वॉटर. आणि सी वॉटरमध्ये हे सगळे लोक एकत्रित आल्यानंतर काय बनले बेटा सेल बनले. क्लिअर फाईन बेटा. सो ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्या. सो अशी पहिली सेल बनलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा बेटा ही जी काही तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे बुकमध्ये ह्या सर्व गोष्टी दिलेल्या त्या मी आता रीड करतो. ज्या काही गोष्टी मी आत्तापर्यंत सांगितल्या हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. बघा बिग बँग थेरी आलं लक्षात आलं. बिग बँग थेरी काय सांगते पृथ्वीचं किंवा जी काही आपली सोलर सिस्टम आहे ही कशी बनली ते सांगत असतात. क्लिअर बेटा. बघा थेरी रिलेटेड टू फॉर्मेशन ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स प्रेझेंट इन युअर क्लास. ओके नो इशू. ठीक आहे बिग बँग थेरी एवढं तुम्हाला कळणं गरजेचं असतं. बघा काय सांगितलंय 3.5 बिलियन इयर्स अगो लाईफ. बघा पृथ्वी बनली 4.5 बिलियन इयर अगो. 4.5 बिलियन इयर अगो. बिलियन इयर अगो. पण पृथ्वीवर पहिली लाईफ पहिले सजीव बनण्यासाठी परत 100 बिलियन वर्ष लागले. म्हणजे 3.5 बिलियन वर्षापूर्वी काय बनली पृथ्वीवर लाईफ बनली. हे रिकामी जागेसाठी क्वेश्चन बनू शकतो बेटा लक्षात घ्यायचं. क्लिअर. बघा काय सांगितलं 3.5 बिलियन इयर्स अगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टन्स ऑन अर्थ ॲट द बिगिनिंग ऑफ दिअर मे हॅव बीन सिम्पल एलिमेंट्स इन द ओशन ऑन द अर्थ अँड सिम्पल टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मी आता सांगितलं एकदम सिम्पल कंपाऊंड्स बनले जसं अमिनो ऍसिड्स वगैरे होते तसे सिम्पल ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनले होते. क्लिअर बेटा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए आणि आरएनए. काय बेटा डीएनए आणि आरएनए दीज आर कॉल्ड एज न्यूक्लिक ऍसिड्स हॅव फॉर्म्ड फॉर्म्ड ओव्हर दी लॉंग पिरियड. आणि हे जे काही छोटे छोटेसे मॉलिक्युल्स आहेत ते एकत्रित येऊन काय बनलं बेटा तर असे मोठमोठाले मॉलिक्युल्स बनलेले. आणि हे सगळे मॉलिक्युल्स एकत्रित येऊन प्रोटीन न्यूक्लिक ऍसिड त्याच्यानंतर फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल बनली बेटा. काय बनली फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल्स. आलं की लक्षात आलं का. म्हणजे काय मी जी काही थेरी तुम्हाला एक्सप्लेन केली हे सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत. क्लिअर बेटा फाईन समजतंय. ओके सो ह्या पद्धतीनं पहिली सेल बनलेली आहे. आलं की लक्षात आलं का. याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इव्होल्युशन म्हणजे काय इव्होल्युशनचे एव्हिडन्सेस काय ते अगदी डिटेल बघणार आहोत. क्लिअर. होप तुम्हाला ही जी काही थिअरी आपण सांगितलेली आहे ही थिअरी तुम्हाला समजली असेल. क्लिअर. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या पॉईंट नोट डाऊन करायचे बेटा. बुक रीड करायचा. ठीक आहे. वेळोवेळी काही जर डाऊट्स वगैरे असतील तर मी तुम्हाला नंबर देतोय त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता बेटा मला डाऊट. मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करणार आहे. नो इशू. ठीक आहे. ओके फाईन. चलो थँक्यू. सी यू इन नेक्स्ट लेक्चर बेटा.